श्री भरतभाई भगत आणि श्री सुधाकर घारी यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कळंब विभाग आयोजित साईसेवा हॉस्पिटल वांगणी आणि सत्यसाई हॉस्पिटल उल्हासनगर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबिर आणि महिलांसाठी स्वयंरोजगार मार्गदर्शन सोमवार दिनांक 16 ऑक्टोबर 2023 रोजी मोफत आरोग्य तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबिर सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत स्थळ कळंब प्राथमिक आरोग्य केंद्र श्री भरतभाई भगत प्रदेश सचिव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि श्री सुधाकर घारे माजी उपाध्यक्ष रायगड जिल्हा परिषद यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक समस्त मित्र परिवार भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पनवेलचा दौरा केला. या दौऱ्यात मावळ लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने राजकीय रणनीती आखण्यात आली. आमदार प्रशांत ठाकूर यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करून पनवेलमध्ये आपलं अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न या निमित्ताने केला. चंद्रशेखर बावनकुळे भाषण करत असताना प्रशांत ठाकूर यांच्या बाजूने त्यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा दिल्या. त्यावेळी तुमचा निरोप मला समजलेला आहे. तुमचा निरोप मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याची मी व्यवस्था करतो अशी माहिती बावनकुळे यांनी दिली. दरम्यान आगामी काळात प्रशांत ठाकूर यांना राज्यमंत्रीपद देण्याची तयारी भाजपने सुरू केल्याचं चित्र पाहायला मिळतंय. प्रशांत ठाकूर यांच्याकडे मावळ लोकसभेची जबाबदारी आहे आणि भविष्यात लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने प्रशांत ठाकूर हेच भाजपचे चेहरे असणार आहेत. विकासनामासाठी ब्युरो रिपोर्ट कर्जत.